निपाणी मतदारसंघामध्ये परिवर्तन घडून उत्तम पाटील आमदार होणार. माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांची प्रतिक्रिया. जत्रडे ते रमेश भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा उत्तम पाटील यांना पाठिंबा. गेल्या 5 वर्षांमध्ये उत्तम पाटील यांनी कोणतेही राजकीय पद नसताना केवळ सहकार क्षेत्राच्या जोरावर निपाणी मतदारसंघातील अनेक समस्या उत्तम पाटील यांनी मार्गी लावलेल्या आहेत. सध्या निपाणी मतदारसंघामध्ये उत्तम पाटलांचे वारे वाहत असून यावेळी नक्की परिवर्तन होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री उत्तम पाटील आमदार होणार असून एक नवीन चेहरा मतदारसंघाला मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी केले. ते जत्राटे ते उत्तम पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. प्रारंभी उत्तम पाटील यांचा जत्राट ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर जत्राट अरिहंत शाखेच्या माध्यमातून उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. युवा नेते उत्तम पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी युवा नेते उत्तम पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन पक्ष प्रवेश केला. पुढे बोलताना जोशी म्हणाले, सध्या शासकीय कार्यालय सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यांना दहशतीखाली काम करावे लागत असून हा बदल करण्यासाठी उत्तम पाटील यांना आशीर्वाद करण्याचे आवाहन केले. युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, आजपर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखाना, महिलांच्यासाठी गारमेंट्स, सूतगिरण या माध्यमातून अनेक नागरिकांना रोजगार दिलेला असून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मानस आहे. आतापर्यंत राजकारणामध्ये केवळ महिलांचा व युवकांचा वापर केलेला असून हा उत्तम पाटील त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा असून घड्या या चिन्ह समोरील बटन दाबून विजय करण्याची विनंती केले. याप्रसंगी माजी आमदार सुभाष जोशी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भुसे, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, विनयश्री पाटील, राजू पाटील, दिलीप पटाडे, गाव कामगार निरंजन पाटील, अरुण निकाडे, गजानन कावडकर, पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी रानमाळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर शब्बीर मकानदार, संजय करनोरे, रमेश कांबळे, राघवेंद्र कांबळे, शांताराम कोळी, जालिंदर कोळी, संदीप संगपाळ, बचत गटाच्या महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवास खोत आणि आभार अमित शिंदे यांनी मानले. अक्षय तृतीयेच्या दिवशी जनतेचे महान राजे, रयतेचे राजे, महाराष्ट्राचं देशाचं दैवत, लाडके शिवाजी महाराज यांची जयंती, 12व्या शतकात ज्याने समतेचा झेंडा आणि सगळी मानवजात एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि विश्वधर्म सा असा वीरशैव समाज स्थापन केला, त्या बसवेश्वर महाराजांची आज जगद्गुरु बसवेश्वरांची पुन्हा जयंती. आणि विशेष योग म्हणजे आज मुस्लिम बांधवांचा अत्यंत खडतर रोजे करून आजचा सण साजरा करतात, तो ईद पण आज आहे. त्या सर्वांच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा. प्रश्न असा आहे की गेली 5 वर्ष उत्तम पाटील कुठलीही अपेक्षा न ठेवता भागामध्ये निपाणी मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीची इलेक्शन असू दे, पोटनिवडणूक असू दे, कोणतीही निवडणूक असू दे, महापौर म्हणजे महापौर येऊ दे, कोविडचे साथ येऊ दे, त्या प्रत्येक वेळी जनतेच्या बरोबर राहिलेले आहेत. फक्त 5 वर्षानंतरच मत मागायला येते तर 5 वर्ष काम करून तुमच्याकडे मत मागायला आले. आपण अनेक गोष्टी करू शकतो. हे
अन्नाने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मी जास्त आपला वेळ घेणार नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना आणि या सगळ्या घडामोडी होत असताना रमेश अण्णांचा एकच विचार होता की आम्ही सर्वजण मिळून एकत्रितपणाला लढायचं ही त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती. परंतु तसं घडलं नाही आणि ते का घडलं नाही ते सरांनी सांगितलेलं आहे. आणि आता दिलीप अण्णांनी आठवण करून दिली 18 ग्रामपंचायत दिवस सत्ता आपली आहे आणि परवाच निप्पाणी म्युनिसिपालिटीमध्ये सुद्धा सत्तांतर होणार असं सरांनी सांगितलेलं आहे. आणि काल दोन नगरसेवकांनी आम्हाला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. चार जण अजून संपर्कात आहेत. कुठल्याही परिस्थितीत निप्पाणी नगरपालिकावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हा फडकणारच. आज अनेक नगरसेवक येणार होते परंतु बच्चू अण्णांनी आणि विलासांना गाडी ओढत आणि बाकीचे सर्व नगरसेवक रवींद्र शिंदे असतील हे सर्वजण निप्पाणी शहरामध्ये फिरत असल्यामुळं ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. आज गाव सुद्धा या विसूर झाला. जत्रा ट्रेसमध्ये चांभार समाजाने भरघोस असा पाठिंबा संपूर्ण समाज बीजेपीमध्ये होता अण्णा परंतु एकमुखीनं आज मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचनंतर अंबाझरीमधील सर्व धनगर समाजाने सुद्धा मला बोलून माझा कामाचा हे करून गौरव करून त्या ठिकाणी ते सुद्धा मला आशीर्वाद दिला. एकमुखी पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केला. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमामुळे या ठिकाणी येण्यास उशीर झाला त्याबद्दल आपण पुनश्चित आपलं माफी. प्रचार समारंभानिमित्त आलेले आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार माननीय उत्तमनाथ पाटील आमच्या भागचे आणि सगळ्यावर सगळ्यांना प्रेमाने साथ असणारे रावसाहेब पाटील त्यांच्या उत्तमनाथांच्या मातोश्री आणि त्यांच्या वहिनी तसेच या भागचे माननीय आमदार सुभाषजी सर शिवांगीताई त्यानंतर कळवून आलेले सर्व मला वाटतंय बऱ्याच जणांच्या तर नाव घेऊ काय नको असं आहे तरी सर्व इथे उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य गावातील स्वयंसंघाच्या महिला संसद ग्रामस्थ अपोर पडल्या रत्नापूर सिटेवाडी नामनूर भुजंग मागायला कार्यकर्ते विशेषतः श्रीनगरवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेशाना खोत आणि हरवा निकाळे त्याच्यावर आलेले सर्व निवास बंडा केळी त्यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी मला एवढंच सांगायचं आहे की स्वसहाय्य संघाच्या माध्यमातून जे जाळं भिजलं गेलं ते या भागात काय काय झालं आणि काय हे तुम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही जत्रडमध्ये तसं नाही केलं की जत्रडच्या आमच्या सोसायटीच्या माध्यमातून जसं गोंधळला उत्तम आहे केलं तसं आम्ही पण जत्रडमध्ये स्वसहाय्य संघाच्या माध्यमातून निष्ठा त्यांना पाठीमध्ये फिरवलं नाही तर त्यांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल आणि जेवढं काही व्याज देऊन विम्याची पैसे देऊन त्यांना आम्ही खरोखर उत्तमांना तुमच्या पाठोपाठ आम्ही गौरव बीजेपीच्या पाठीमध्ये आम्ही आमचा सहज आमदार तुमच्या पाठीमध्ये आहे तर 1,92,00,000 नव्हे तर 5-5 लाख रुपये अशी नायक संघ माऊली संघ आणि बरेच असे संघ आहेत की 5-5 लाख रुपये त्याचं रिफेड परत चांगल्या पद्धतीने झालंय त्याच्यामुळे हा महिलांचं आमच्यावर हे प्रेम आहे आणि तसंच आमच्या सर्व महिला भगिनी इथे उभी राहिला त्याबद्दल सर्व स्वसहाय्य संघाच्या महिला पहिला उत्तम आनंदाच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत आणि तुमचे धन्यवाद.